रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, कधी कधी आपण नेहमी बोंब मारतो की मला समोरच्यानं फसवलं, त्यात माझा कोणताच दोष नाही। पण दोस्तानो तसं नसतं। स्वतःला भोळा आणि दुसऱ्याला चलाक समजून फसवणूक चलाक व्यक्तीनं केली अशी बोंब मारून स्वतःची चूक झाकण्यात काहीच अर्थ नसतो। फसवणूक करणारा माणूस पण तेव्हाच फसवणूक करू शकतो जेव्हा तो आपल्या मनात एखाद्या गोष्टीबाबत लालच निर्माण करू शकतो। पण स्वतःच्या मनात लालच उत्पन्न करायची की नाही हे सर्वस्वी आपल्या मनावर अवलंबून असतं, हे आपण कधीच विसरायचं नाही। जर आपण लालचच आपल्या मनात नाहीच निर्माण होऊ दिली तर किती मोठा ठग असू द्या, कोणी किती मोठा फसवणारा असू द्या, तो आपल्याला फसवू शकत नसतो। परंतु जर कोणी आपल्याला लालच दाखवत असेल आणि त्या लालचेला भावून आपण समोरच्या व्यक्तीच्या लालचेचा बळी पडत असेल, तर यात फक्त दोष समोरच्या लालच दाखवणाऱ्या व्यक्तीचा नसतो, तर यात दोष आपलाही असतो। हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण आपल्या संमतीशिवाय कोणी आपल्याला एखादी गोष्ट करायला भाग पाडणं हेही सहजासहजी कोणालाही शक्य होत नसतं। म्हणून दोस्तानो, यात आपलाही दोष असतो, म्हणून आपणही सावध राहिलं पाहिजे। चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। दोस्तानो, आपण नवीन असाल आणि अजूनही हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करत चला आणि आपल्या नातेवाईकापर्यंत आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करत चला। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनानं बनवा, फक्त मुखानं नाही, कारण मुखाची नाती ही गरजेपुरती असतात आणि मनाची नाती ही शेवटपर्यंत साथ देतात। जीवनाचे तीन नियम: रागामध्ये उत्तर देऊ नका, आनंदामध्ये शपथ देऊ नका आणि दुःखामध्ये निर्णय घेऊ नका। देवाचं पण गणित वेगळंच असतं। जिथं खूप पैसा असतो तिथं खाण्यास कुणीच नसतं, आणि जिथं खाणारे भरपूर असतात तिथं मुठभर अन्नासाठी रोज वनवन भटकंती करावी लागते। असं शिखर गाठणं काय कामाचं, जिथं जाताना माणूस वरवर चढत जातो परंतु माणुसकीची एक एक पायरी उतरत जातो। चिकाटी हा फार छोटा शब्द आहे, पण ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याचं सोनं करतो। दगडाचं तर ठीक आहे, थोडा शेंदूर फासला म्हणजे एखादा देव तरी तयार करता येईल, पण माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसाचा माणूस बनवता येईल। सर्वांना हसवा, पण कधी कुणावर हसू नका। सर्वांचं दुःख वाटून घ्या, पण कधी कुणाला दुखवू नका। सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कुणाचं हृदय जाळू नका। हीच जीवनाची रीत आहे, जसं पेराल तसंच उगवेल। रोज पश्चातापाचं घाव झेलण्यापेक्षा एक परिश्रमाची काडी ओढा आणि पेटवून टाका ते सर्व आवाज ज्यांनी तुम्हाला मागे खेचून धरलंय।
घरामध्ये सोफा सेट असो, डिनर सेट असो, टीव्ही सेट असो, मेकअप सेट असो, परंतु माइंडसेट नसेल तर आपण कोठेही सेट होऊ शकत नाही। म्हणून सदैव हसत राहा। जीवनात जर का शांती हवी असेल तर लोकांचं म्हणणं मानाला लावणं सोडून द्या। जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतरायच्या आधी विश्वासानं पाठीवर ठेवलेलं काही हात खूप किमती असतात। मनातील कडवटपणा क्वारंटाईन करून बघा। खूप नाती व्हेंटिलेटरवर जाण्यापासून वाचतील। नाती जपली की सगळं जमतं। हळूहळू का होईना कोणी आपलंस बनत। ओळख नसली तरी साथ देऊन जात आणि आठवणींचं गाठोड आपलंस करून जात। ज्याच्या बोलण्यात आपलेपणा जाणवतो अशी लोक खूप कमी असतात। त्यामुळे तुमच्याजवळ अशी कोणी असतील तर त्यांना हर्ट करू नका। कोणाच्याही मान्यतेची गरज न भासता स्वतःबद्दल छान वाटणं हाच खरा आनंद असतो। बापाला कधी म्हणू नका आमच्यासाठी काय केलं। पैसे कमवायला बाहेर पडाल ना तेव्हा समजेल बापानं आपल्यासाठी काय केलं। एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते। आधार आणि उधार दोन्हीत धार असते जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापते।